याच्यात नियम कुठले डावललेत? मोहित कंबोजला त्या गाडीतनं तिकडे येऊन तिकडे शिवसैनिकांना डिवसण्याचं काही कारण नव्हतं. मोहित कंबोजचा जायचा रस्ता तो नव्हता. जाणून बुजून अशा प्रकारे शिवसैनिकांना चिथवणी देण्याचं काम जर कोण करत असेल तर शिवसैनिकांचा राग व्यक्त होणार साहजिक आहे. शिवसेनेला जाणून बुजून डिवचायचं, शिवसैनिकांना त्रास द्यायचा, शिवसेनेवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे अशा प्रकारचा धंदा सुरू आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळणं जसं शिवसेनेची जबाबदारी आहे, महाविकास आघाडीची जबाबदारी आहे, तशीच ती विरोधी पक्षाची देखील आहे. त्याने माघार नुसती घेऊन हा प्रश्न हा संपणार नाही. त्याने गेले 2 दिवस मुंबईतलं वातावरण खराब केलं आहे, समाजामध्ये प्रक्षोभक भाषणं केली आहेत त्याने इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. आता देखील त्यांनी जो इंटरव्ह्यू दिला शेवटचा त्याच्यात देखील त्यांनी प्रक्षोभक भाषण केले आहे. त्याच्या विरोधात पोलिसात आम्ही गुन्हा दाखल करतो आहे. या गुन्ह्याची दखल पोलिसांनी घ्यावी अशी पोलिसांना विनंती आहे, किंवा त्याने शिवमाफी मागावी, आणखीन हे प्रकरण इथे संपवावं. आपण पाहिलं की महाविकास सरकार आघाडी आल्यानंतर सातत्याने मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे, मात्र आता 2 वर्ष